गुड मॉर्निंग एवरी वन. सो आत्ता सकाळचे वाजले, किती वाजले तुम्हाला दाखवते. वॉच कुठे आहे आता? एक्झॅक्टली 5 वाजले. तर मी 4 वाजताच उठली आहे आणि मी इतक्या लवकर का उठली आहे तर हे तुम्हाला पुढे पुढे कळेलच. तसं तुम्हाला थंबनेल म्हणून कळेल. पण आता मी रेडी होती आहे आणि हे बघा, इथे सगळं असा मेस पडलेला आहे. आणि आता मी रेडी झाले की मग तुम्हाला नंतर भेटते, कारण खूप आम्हाला 5:30 पर्यंत एक्झॅक्ट 5:30 पर्यंत निघायचं आहे आणि अजून एकाची आंघोळ राहिली, एक जण करते. तर आम्ही दोघांनी केले, प्रतिज्ञा मी करून घेतली आंघोळ. तर चला फटाफट रेडी होते आणि मग तुम्हाला करू शकता. आता मी आता रेडी झालेली आहे आणि सगळेच रेडी झाले आहेत. आता ऑलमोस्ट आम्हाला फक्त 5 मिनटात आम्ही निघू. फक्त थोडंसं घर आवरती आहे मी, कुठे काही कचरा असेल तर. हे बघा, इथे प्रतीक रेडी झालेला आहे. त्याचं चाललं आहे त्याची केसं वगैरे सेट करण्याचं काम. आता यंग जनरेशन. आणि इथे आमचे नवरोबा दिसता का? थोडासा एअरपोर्ट लुक चाललाय. छान छान. तर आता ते पण रेडी झालेत आणि आम्ही 5 मिनटात निघतोय. घरामध्ये थोडंसं आवरते मी आणि माझी फ्रेंड आहे जी की माझ्या घराची काळजी घेईल मी नंतर गेल्यानंतर काही राहिलं तरी. तर चला आता आम्ही निघतो आणि तुम्हाला डायरेक्टली भेटतो एअरपोर्टवरती. लाईफमधला पहिला एक्सपिरियन्स आहे एअरपोर्टला जाण्याचा. आहे बघा माझा छोटा मुलगा कार्तिक. स्नीकरचा काय प्रश्न आला बाबू? हे काय, हे पहिले पण आलेले आहेत पण माझं फर्स्ट टाइम आहे एव्हर आतापर्यंत. आम्ही लोक याला बोर्डिंग पासला उभं आहोत. एव्हरीवन हाय कर. नेहमी ना झोपेतच असतोय, तर कुठं आपण चाललो का झोपेतच असतोय. आता आम्ही एअरपोर्ट वरती आहोत. तर तुम्ही बघू शकता एअरपोर्ट कसं दिसत. इथं आता लगेज आणि बोर्डिंग पास वगैरे चेक झाला होतं. खूप सारे जागा असे, खूप मोठे आहे एअरपोर्ट. तुम्हाला दाखवतो का इथं हे टावर आहे, टावरच्या खाली दाखवतो. इथं खायला वगैरे पण असं आहेत, बुक सौत्रा असं काहीतरी आहे.
बँक वगैरे पण आहे सगळं बघा. इथं खाली छोटंसं वॉटर छोटंसं हे असं आहे. प्लांट्स वगैरे आहेत खूप सारे आणि खूप जागा आहे तिथं मस्त मस्त. हे काय फॉरेन एक्सचेंज काहीतरी खूप मोठं आहे एअरपोर्ट बघा. आता थोडा वेळ आता आम्हाला अजून किती टाईम झाला आहे 8:30 फ्लाईट आहे आमची आणि आता टाईम झाला आहे 7:10 म्हणजे अजून आम्हाला ऑलमोस्ट 1.5 तास टाईम आहे आम्हाला. तर बघू भेटतो नंतर आता बघू नंतर. ए टाक ना नाही टच केलं म्हणून टच केलं म्हणून. हां सगळे चेक इन वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे थोडंसं नाश्ता करायला कारण आम्ही घरून काही खाऊन आलो. सकाळी लवकर उठली होती मी, सकाळी 4 वाजतापासून निघालो आहे, तयारी चालू आहे तेव्हापासून. तर चला आता जाऊ आपण थोडंसं काहीतरी पेट पूजा करू. हे बघा बघू शकता तुम्ही लाईफचा फर्स्ट एक्सपिरियन्स. हे बघा फिशेस. पुढं बघ प्रतीक पुढं बघ पडशील. आपल्याला ऍक्शन फिल्म नाही बनवायची आहे. पंधरा वर्षी माणसं कायम लेट. स्पेशली आपल्या लोकांसाठी एक स्पेशल बस आहे, स्पेशल बस. माहित नाही मला. आम्ही गोवा एअरपोर्टवरून निघालोय, आमच्या कार्स आल्यात.
आम्हाला उन्हाची ॲलर्जी आहे म्हणून आम्ही गोव्याला आलो आहे आणि म्हणून आम्ही फडकं घेतले डोक्यावर. हे बघा हा आमचा विला आहे 5 BHKचा. इथे इथे एक रूम आहे, इकडे एक आहे. काय इकडे? हा इथे किचन आहे. चला स्वयंपाकाला लागा लवकर. हे बघा फ्रीज वगैरे आहे आणि बरे बरे तुम्हाला पण मग आमचे काय नायलॉनचे आहेत काय? आणले जा तर तू घेऊन ये. मोबाईल कुठे? आयफोन. हे बघ ना तिथेच आहे, दोन्ही फोन आहे तिथं माझ्या. आता वाजले संध्याकाळचे 6. आम्ही दुपारी सगळेजण झोपलेलो आणि आता सगळेजण फ्रेश होत आहेत. मी पण आता जस्ट फेस वॉश केलाय. दुपारी आम्ही जेवणाच्या आधी स्विमिंग केली 1-1.5 तास आणि मग नंतर जेवलो आणि जेवल्यानंतर डायरेक्टली आम्ही झोपलो. तर डायरेक्ट आत्ता सगळेजण उठलेत. तर चला आता तयार होतो आहे. रेडी झाल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला भेटते मी बीचवरती. तर सगळेजण बीचवरती भेटते. मम्मी चष्मा आहे. कुठं होता? मी बोललो झोपलो तो मग हातातून सुटलं. हा विला पण नाही मोठा आहे का? स्क्रॅचेस आले याच्यावरती रे. आम्ही तर निघालो बीच वर. चला चल चल गाडी बसून घे. चल आता आपण डायरेक्टली भेटूया बीच वर. सगळे रेडी शेडी होऊन चालले. हे पण सिम्पल टच अप मेकअप केलाय आणि उधर बंदर पे जाओगे क्या? मच्छी बंदर नाही मला निकले मित्र. त्यांचा आतरंगीपणा ए नाचा नाचा Thank you.
का समुद्राच्या बाजूला म्हणजे लाटा येत आहेत बघायला, कारण आम्हाला लेट झालं, खूप अंधार झाला आणि फोटो पण चांगले नाही आले आणि व्हिडिओज पण इथं एवढे चांगले येत नाही आहे. तर म्हटलं चला थोडंसं समुद्राच्या किनारी जाऊ आणि हे करू, थोडंसं लाटा बघू पाण्याच्या. भरपूर मस्त लाटा येतं, दाखव तुम्हाला. प्रतीक इकडे अरे आमचा फीड Yeah, put it up in the back.